SRPF काटोल पोलीस भरती 2024 विचारलेला प्रश्न बघा. घनमुळात दिलेला आहे 9 घात दिलेला आहे. 2x + 5 बरोबर 9 घात, तर एक्स बरोबर किती? तर अशा टाईपची गणितं मी तुम्हाला ट्रिक्सने पण समजून सांगतो की कसे करायचे, आणि ती ट्रिक्स एक्सप्लेन पण करतो. ट्रिक्स काय आहे, समजा एखादी संख्या दिलेली आहे तुम्हाला घनमुळात आणि हा रूट दिलेला आहे आणि इकडे दिलेला आहे के आणि त्याचा घातांक दिले आहे समजा वाय, तर आपण काय करतो, एन बरोबर डायरेक्ट म्हणजे हा घनमूळ काढायचा, तर एन बरोबर के चा एक्स गुणिला वाय, एक्स गुणिला किंवा हा वाय वाय जो आहे वायला वाय लिहा गुणिला एक्स असं लिहितो आपण. तर ह्याच्यावरनं आपण डायरेक्ट ह्याला कसं लिहू शकतो बघा, घनमुळात 9x + 5 बरोबर 9 घात म्हणजेच किती येईल, 9x + 5 बरोबर काय, 9 5 घात म्हणजेच 5 गुणिला 3. हा जो घनमुळातला आहे तो डायरेक्ट काढून इथे टाकला, तर 9. आता इथे काय आहे बघा, ह्या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर हा पाया जो आहे दोन्ही साईडचा तो काय आहे, समान आहे. तर समान असल्यामुळे आपण काय करतो, घात समान घेतो, म्हणजे जे पाया जर समान असेल तर हे पण व्हॅल्यू समान कन्सिडर करत असतो. आता ते का, आपण कन्सेप्ट वाईजच्या शिकू, म्हणजे थोड्या वेळात शिकूया, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करतो सगळ्या गोष्टी, ठीक आहे. सध्या एवढंच लक्षात ठेवा की 2x + 5 बरोबर काय, तर बरोबर 5 × 3 म्हणजेच किती, 15. 5 × 3 बरोबर 15, तर 2x बरोबर किती येणार आहे, 15. हा 5 आहे तिकडे पाठवला, वजाबाकीत जाईल तर इथे येईल 10. 2x = 10, तर एक्स बरोबर काय येणार आहे, हा 2/10/5 2 म्हणजेच किती, तर 5 उत्तर येईल. तर एक्सची किंमत आलेली आहे 5. आता कन्सेप्ट ह्याच्यामागे काय आहे आणि पूर्ण गोष्टी डिटेलमध्ये समजून घेऊ. एक एक गोष्टी मी इथे एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुमचे घातांकाचे जे नियम आहेत ते एकदम व्यवस्थितरित्या क्लिअर होतील. बघा, समजा तुम्हाला दिलेली आहे एक संख्या, एन दिलेला आहे, इकडे दिलेला आहे के, इकडे आपण पी पकडूया क्यू पकडूया, कारण की गुणाकार करताना थोडासा इश्यू झाला तिथे, एक्स आणि हे सेम दिसत आहे, किंवा ए आणि बी करूया, ए आणि बी. तर आता काय होतं, ह्याचा अर्थ काय होतो, ह्याचा अर्थ असा होतो की एनचा, ह्याचा अर्थ असा होतो घनमुळात जो काही मुळात दिलेला असेल अंडर रूटमध्ये व्हॅल्यू दिलेली असणार आहे त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे 1/ ही जी काही किंमत असणार आहे ती अशी होते. तर इथे काय होतं, के बरोबर बी. तर आता मला जर हा 1/ आहे तो काढायचा असेल तर मी काय करेल, ह्या घातांकाला इथे तेवढ्याच घातांकाने गुणेल किंवा त्याची तेवढीच पावर करेल, म्हणजे काय करणार आहे, मी दोन्ही साईडने सेम पावरने पावर घेणार आहे. पावर म्हणजे काय, तर त्याचा सेम घातांक घेणार आहे. तर घातांकाच्या नियमामध्ये सेम घातांक घेतलेला आहे आपण. तर इथे काय होतं, एन 1/ गुणिला हा कसा आहे बघा, एचा एमवा घात चा एनवा घात अशा प्रकारे आहे. तर ह्याला आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो, ए समान दशाल तसा हा एमचा घात एन आहे, असं एचा घातांक एमचा घातांक एन आहे, तर आपण काय करतो, ह्याचा एम गुणिला एन करतो. तर इथे काय होणार आहे, या दोघांचा गुणाकार होईल, तसंच के बी गुणिला ए अशा प्रकारे होईल. तर हा ए कॅन्सल होतो आणि एन बरोबर काय निघतं, तर केचा घातांक ए गुणिला बी निघेल, किंवा बी गुणिला ए जसं असेल तसं, ठीक आहे. तर हे झालं ह्याचा एक्सप्लेनेशन. समजा इथे ए नसता, समजा फक्त इथे एन दिला असता आणि इकडच्या साईडला फक्त के दिला असता, तर ह्याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ इथे काहीच नाही, याचा अर्थ असतो की इथे 2 आहे. पण ह्याचा अर्थ काय होतो की इथे काहीच नाही, याचा अर्थ इथे 1 असतो. तर इथे काय होईल, डायरेक्ट एनचा केचा 1/2 म्हणजेच काय येईल, एन बरोबर केचा 2 घात, हे वर्गमुळातला आहे. पण आता काय होईल, आता ह्याला एक्सप्लेन करूया आपण जे गणित दिलेलं आहे त्याचं. काय दिलेलं आहे, 9x + 5 घनमुळात दिलेलं आहे बरोबर 9 5 घात. आता काय आहे,
याचा अर्थ काय होतो? 9 चा 2x अधिक 5 याचा अर्थ होतो गुणिला 1/3, किंवा ह्याचा अर्थ तुम्ही असा पण घेऊ शकता की त्याचा घातांकामध्ये येईल 1/3, तर इथे काय होईल 9 चा 5वा घात. तर आता काय झालेलं आहे, हा घात झालेला आहे. हा घात तुम्ही कसा बघा, ह्याला दोन पद्धतीने सॉल्व करता येऊ शकतो. ह्याचा परत तिसरा घात घ्यायचा, जो की मी पहिले सांगितलेला आहे. म्हणजे काय, ह्याचा तिसरा घात घेतला आपण अजून, तर ह्या साईडलासुद्धा तुम्हाला तिसरा घात घ्यावा लागेल. म्हणजेच काय, 9 चा 2x अधिक 5 गुणिला, आता हा घाताचा घात आहे म्हणजे ह्या पद्धतीने जर केलं तर गुणिला 1/3 गुणिला परत त्याचा घात आहे म्हणून गुणिला 3 बरोबर काय येणार आहे, 9 चा 5 गुणिला 3. आता 1/3 आणि 3 कॅन्सल होतील, म्हणजेच काय येईल, 9 चा 2x अधिक 5 बरोबर किती येतील, 9/15वा घात. आता ज्यावेळेस बेस एचा घातांक एम आणि एचा घातांक एन दिलेला असेल, ज्यावेळेस बेस म्हणजेच काय पाया ज्यावेळेस समान असेल आणि पावर ह्या वेगवेगळ्या असतील, म्हणजे जर बेस समान असेल आणि मध्ये इक्वलचं चिन्ह असेल, जर पाया समान असेल आणि मध्ये बरोबरचं चिन्ह असेल, तर त्यांचा घात काय असतो, समान असतो. म्हणजे तुम्ही डायरेक्ट एम बरोबर एन लिहू शकता. म्हणजे आपण जर इथे पाया समान आहे तर आपण काय लिहू शकतो, डायरेक्ट 2x अधिक 15 बरोबर किती, सॉरी 2x अधिक 5 बरोबर किती, 15. तर 2x बरोबर किती येणार आहे, हा 5 तिकडे पाठवला, हा वजामध्ये जातील, किती येणार आहे तर 10 येईल. तर x बरोबर किती येईल, हा 2 इथून काढला आणि तिकडच्या साईडला पाठवला, तर हा भागाकारात जात असतो, म्हणजे x बरोबर किती येणार आहे, 5 येणार आहे. आता ह्याला दुसरी पद्धत काय, हे झाली एक पद्धत की घाताचा घात घ्यायचा. समजा तुम्ही विसरला तिथे की 9 चा 2x अधिक 5 इथपर्यंत आलात आणि तुम्हाला एवढंच माहिती आहे की हा काय आहे, गुणाकारामध्ये आहे 1/3 बरोबर काय आहे, 9 चा 5वा घात. तर आता तुम्ही काय करू शकता की इथे पाया समान आहे, बघा इथे पाया समान आहे, तुम्ही काय करू शकता की 2x अधिक 5 म्हणजे तुम्ही काय घेणार, त्यांचा घात समान घेणार, 2x अधिक 5 गुणिला 1/3 बरोबर किती, तर बरोबर फक्त 5, हा घात बरोबर हा घात. तर आता काय आहे, हा भागाकारात आहे तिकडे पाठवला, हा गुणाकारात जाईल, म्हणजे हा 3 जर इकडून काढला तिकडे गुणाकारात जाईल, म्हणजे इकडे किती येईल, 2x अधिक 5 बरोबर किती, 15. शेवटी काय होत आहे, 2x बरोबर हा 5 तिकडे पाठवला तर हा काय होईल, वजा होईल, म्हणजे इथे येईल 10. तर एक्सची किंमत किती येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढलं तरी काय उत्तर येणार आहे, तुमचं 5च उत्तर येणार आहे. आशा करतो तुम्हाला हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजत असेल, आणि काही गोष्टी समजत नसतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण ज्यावेळेस याचा घातांकाचा एकदम डिटेलमध्ये चॅप्टर वाईज व्हिडिओ घेऊ, त्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी एकदम जास्त कळतील. जर तुमचे काही प्रश्न आहेत तर मला पाठवायचे असतील, तर आपला ह्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे, तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून मला डायरेक्ट त्या ग्रुपवरती प्रश्न पाठवू शकता. आणि जर तुम्हाला काही जे गरजवंत विद्यार्थी आहे, आपण त्यांच्यासाठी काय सुरुवात केलेली आहे, फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. म्हणजे इथे सिंगल गणितं मी फ्रीमध्ये अवेलेबल करून देतो, पण एखादा चॅप्टर जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर त्यासाठी हा क्यू आर कोड आहे, तो क्यू आर कोड स्कॅन करा. आणि आपला व्हॉट्सअप चॅनलचा हा क्यू आर कोड आहे, तो क्यू आर कोड स्कॅन करा. धन्यवाद.